हाय फ्रेंड्स, मी प्रमिला। माझ्या किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। लहान असोत किंवा मोठे, सगळ्यांनाच आवडेल आणि सगळ्यांसाठी खूप हेल्दी असं खजुराचं मिल्कशेक आपण बनवणार आहोत। 2 ग्लास खजुराचं मिल्कशेक बनवण्यासाठी 6 ते 7 खजूर पाण्यात 1 तास भिजत ठेवून मी घेतलेले आहेत। त्यानंतर 2 ग्लास दूध आपण घेणार आहोत। त्यानंतर टेस्टसाठी आपण 2 ते 3 वेलचीची पूड याच्यामध्ये घालणार आहोत आणि गोडपणासाठी साखरेऐवजी 2 ते 3 चमचे मध आपण वापरणार आहोत। मधाऐवजी साखर वापरली तरी चालेल। त्यानंतर 2 चमचे मगज म्हणजेच कलिंगडाच्या बिया मी घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपला मिल्कशेक दाटसर बनेल। आणि काजू बदामाचे काही काप घेतलेले आहेत जे आपण मिल्कशेक बनल्यानंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। तर बाकीचं सगळं साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण मिल्कशेक बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी घालूयात 2 ग्लास दूध, भिजवलेले खजूर, त्यानंतर कलिंगडाच्या बिया, वेलची पूड आणि 2 ते 3 चमचे मध। आणि हे सगळं आता आपण 2 ते 3 मिनिटं छान मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे पहा, एकदम छान दाटसर मिल्कशेक तयार झालेला आहे आणि खजुरामुळे त्याला कलरही खूप छान आलेला आहे। आणि आता हे मिल्कशेक आपण ग्लासमध्ये घालूयात। हे मिल्कशेक असंच पिऊ शकता। जर तुम्हाला थंड हवा असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड बनवूनही आपण पिऊ शकतो। त्यानंतर वरून घालूयात थोडेसे काजू बदामाचे काप आणि आपला मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे। एक हेल्दी, रुचकर आणि एनर्जी ड्रिंक म्हणून आपण नेहमी सुद्धा हे मिल्कशेक पिऊ शकतो आणि उपवासाच्या वेळी पिण्यासाठी तर खूपच चांगलं एनर्जी ड्रिंक आहे। जर तुम्हाला एक्स्ट्रा गोड आवडत असेल तर वरून अजून 1-2 चमचे मध घालून आपण याला अजून जास्त गोड बनवून पिऊ शकतो। नक्की करून पहा। हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी प्या। बाय बाय।